हेलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तांदळाची कुरडई करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी हे एक अर्धा किलो तांदूळ घेऊन ते 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले होते। मग 3 दिवस त्याचा रोज पाणी चेंज करून ते 2 दिवस उन्हात सुकून त्यात 2 चमचे जिरं आणि ओवा घालून बाजारातून दळून आणलेले आहेत। मी ते अर्धा किलो पिठासाठी 25 ग्रॅम पापडखर यूज केलेला आहे आणि 1 1/2 चम्मच मीठ आणि थोडंसं तेल। तुम्ही इथे बघू शकता जे मी पीठ बनवलेले आहे त्याची पूर्ण विधी मी इथे लिहून दाखवलेली आहे। तर सर्वप्रथम मी एका मोठ्या टुपामध्ये 3 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। मी अर्धा किलो पिठासाठी 3 ग्लास पाणी यूज करते। ते आता मी त्यात फक्त 1/2 चम्मच मीठ टाकलेलं आहे। नंतर मी पापडखर देखील यूज करणार आहे म्हणून मी इथे फक्त आता 1/2 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता मी ह्या पाण्याला पूर्णपणे उकळी येऊन देणार आहे। आता ह्या पाण्याला पूर्णपणे उकळी आलेली आहे, त्यात मी आता 25 ग्रॅम पापडखर टाकलेलं आहे। आता मी हा तांदळाचा पीठ टाकणार आहे, त्यात मी आता 1/2 किलो तांदळाचा पीठ टाकते। आणि मी हे आता व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे। मी पीठ टाकल्यावर जेमतेम 2 ते 3 मिनटे गॅस चालू ठेवणार आहे आणि मग नंतर गॅस बंद करून हे 5 मिनटं तरी व्यवस्थित हलवून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण भाकरीची उतरवणी घेतो तशाच प्रकारे मी ही इथे कुरडईची उतरवणी घेतलेली आहे। आता मी हे एक गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण देऊन 1-5 मिनटं थंड होऊन देणार आहे। थोडंसं तुम्ही बघू शकता हे किती नरम आहे ते। मी ते झाकण देऊन बंद करून ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ आतल्या थोडंसं फुललं जावं म्हणून। एकदम पण थंड करून घेऊ नका, ते जेमते मी 5 मिनिटेच त्याला बंद करून ठेवलेलं आहे। आता मी हे थोडंसं तुम्हाला पीठ काढून पहिला मळून दाखवते। थोडं गरम असतानाच मळायला घ्या, नाहीतर जर एकदम पीठ थंड झाला तर त्याच्याने ते खूप घट्ट होतं आणि मळण्यासाठी खूप त्रास होतो। ज्याप्रमाणे आपण भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो त्याचप्रकारे मी आता हा इथे कुरडईचं पीठ मळून घेणार आहे। मी एकदम थोडं थोडं पाणी यूज करणार आहे, जास्त पाणी यूज केल्याने ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडं थोडं पाणी यूज करा। थोडंसं तेलही मी इथे वापरलेलं आहे मळण्यासाठी। आता मी हे जेमते 5 मिनिटे तरी हे मळून घेणार आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आता हा माझा पीठ मळून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता हा किती सॉफ्ट आहे। आता मी थोडंसं पुन्हा पीठ घेऊन ते एकदम थोडं अजून मळून घेते आणि त्याचा मी असा बारीक असा रोल करून घेणार आहे। आता मी चकलीचा भांडा घेऊन त्याला साईडने तेल लावून घेणार आहे आणि जी कुरडईची रिंग असते बारीक बारीक होलवाली ती मी इथे यूज केलेली आहे। आता त्यात मी हा पिठाचा गोळा भरून एकदम प्रेस करून दाबून घ्या। आता वरतून झाकण लावून मी हे घट्ट बंद करून घेऊन
कुरडई पाडायला घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली कॉटनच्या कापडवर ही कुरडई पाडा. शक्य झालं ते लहानच साईज ठेवा, कारण की कुरडई तळताना खूप मोठी होते, म्हणून मी एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये ही कुरडई करून घेतलेली आहे. तुम्ही जेवढं पीठ पाटल कराल तेवढंच ते पाडताना जास्त त्रास नाही होणार. नाहीतर हे आता मी हे 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सुकवल्यानंतर काय कशा प्रकारे दिसते ते. ही कुरडई तुम्ही 1 वर्षभर तरी आरामात साठवून ठेवू शकता, फक्त प्लास्टिकच्या डब्यामध्ये साठवून ठेवा. आता मी ही कुरडई तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही बघा, जस्ट 2 ते 3 सेकंदात ही फुलून डबल झालेली आहे, म्हणून शक्य झालं तर लहान साईजमध्येच करा. तुम्ही बघू शकता ह्याची साईज किती डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.